श्रोत्या नमस्कार। बापाजी माझा वडा माई माझी फुलजाई दोघांच्या सावलीची काळ सांगून पडे जाई। या कवी माधव जुन्यांच्या ओळी कानावर येतात। एक विचार माझ्या मनाला स्पर्श करून गेला। संसाराचा गाडा मुलांचं जीवन फुलवणारी घडवणारी ही दोन चाके केवढी तोला मोलाची असतात। जास्त खोलात जाऊन विचार केला आणि विचारात उत्तर मिळालं। वटवृक्षाप्रमाणे सावली देणारे कुटुंबाला सांभाळणारे हे सर्वश्रेष्ठ बाबाच असतात। आणि नेमका तोच विषय मांडण्यासाठी नमस्कार, मी कुमारी समृद्धी सागर बाळकर विषय मांडते माझे बाबा। न मातृपरंदेवतम मातृदेव भव स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी। आई खरंच काय असते? प्रेम स्वरूप आई वासलेले सिंधू आई। कोणीतरी व्याख्यात आई कोणीतरी व्याख्यात तो आई विषयी बोलून जातो। संत महात्म्यांनी तर आईचेच गोडवे गायले आहे। कवी लेखकांनी आईचेच गंभीर बोलून केले। पण वडिलांचे फारसे बोलले जात नाही। वडिलांचे महत्व आज झाकून ठेवले या माता पित्यांची ओळख कोण गात जात नाही। आई घराचं मंगल असते पण बाबा घराचं अस्तित्व असतं। या अस्तित्वाला तुम्ही आम्ही कधी समजून घेतले का? तुम्ही आम्ही कधी समजून घेतले का? अंधाराला प्रकाश देणाऱ्या समयीपेक्षा ज्योतीपेक्षा समय जास्त ताकद असते हे कुणाला समजलंय का? हे कुणाला समजले का? आई रडून स्वतःच मन मोकळं करते पण बाबा तसे करू शकत नाही। स्वतःचे बाबा आले तरी बाबा रडू शकत नाही का? लहान बाबांना सांभाळायचं असतं, आधाराचं काम करून घ्यायचं असतं। पत्नी अर्धवरती सोडून गेली तर मुलांवर अश्रूं जावर घालायचं असतो। मुलगी सासरी जाईल तेव्हा आई रडते भावंडे रडतात। पण रात्र झाली की अंतरून अंतरून खूप झुसघुसणारे बाबा असतात। सासरी असलेल्या मुलीचा फोनवरून आवाज ऐकल्यावर गडबडून जाणारे हे बाबा असतात। आईकडे अश्रूंची वाट असते पण बाबांच्याकडे संयमाचे गाढ असतात। आईला साडी मुलीला चुडीदार मुलांना जीन्स पॅन्ट घेणारे पण स्वतः फाटकी बनेल वापरणारे हे बाबा कुणाला दिसतात? हे बाबा कुणाला दिसतात? 5 मिनिटं आई मुलांना सलूनसाठी मुलींना ब्युटी पार्लरसाठी पैसे देणारे पण गाडीचा साबण सुटला मुलं अंघोळीच्या सांगणारे गाडी करणारे हे बाबा कुणाला दिसतात? हे बाबा कुणाला दिसतात? आई म्हणून नेहमी जिजाबाईंचं कौतुक होतं। आई म्हणून नेहमी जिजाबाईंचं कौतुक होतं पण शिवरायांसाठी आणि जिजाबाईंसाठी तर मला राजा शहाजी होता। राजा शहाजी होता कौशल्याचं कौतुक होतं। कौशल्याचं कौतुक होतं पण पुत्रुद्योगाने तडफडून म्हणणारा राजा दशरथ होता। राजा दशरथ होता तसंच असतं नेहमी। समयातल्या ज्योतीचं कौतुक होतं पण जाणारी वाद कुणाला दिसत नाही। जगात आई सर्वश्रेष्ठ आहे पण बाबा कुठेही कमी नाही। बाबा कुठेही कमी नाही। शेवटी आई काय आणि वडील काय दोघांची मुले सारखीच असतात। मातृदेव भव पितृदेव भव या संस्कृतीला आज वृद्धाश्रमाचं ग्रह लागते ही शर्मते जो गोष्ट आहे। ज्या आई वडिलांनी आपले वाडे फुले पेरले त्यांच्या उतार वयास काटे न पेरता फुलांसारखं जपायला हवं सुख द्यायला हवं। जेव्हा असं कराल तेव्हा घर असावे घरासारखे नको दुरुस्त्या भिंती। घर असावे घरासारखे नको दुरुस्त्या भिंती। तेथे असावा प्रेम जिवाळा नको दुरुस्ती नाती। सूर जो आवेस परस्परांची नको दुरुस्ती गाती। अश्रुतुनी प्रीत झुलावी नको तो नुसते पाणी नको तो नुसते पाणी। ही काव्य संकल्पना आचरा करणार ही माझा अपेक्षा व्यक्त करते आणि या व्यासपीठाची या विचारमंचाची रजा घेते। मग बघ धन्यवाद।